नमस्कार मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या लेक्चर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत मेजर ऍग्रीकल्चर रिव्होल्यूशन्स। आता तुम्हाला माहित आहे ऍग्रीकल्चर म्हणजे शेती, रिव्होल्यूशन म्हणजे क्रांती, म्हणजे शेतीमध्ये घडलेली महत्त्वाची किंवा मोठी उत्क्रांती। ओके, आता रिव्होल्यूशनचा इंग्लिश मीनिंग जर बघितलं तर काय बघायला मिळणार आहे, कंप्लीट चेंज इन एनी मेथड्स, म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये परिपूर्ण झालेला बदल, त्याला काय म्हणायचं आहे, उत्क्रांती असं म्हणायचं। मग पूर्ण जगामध्ये किंवा भारतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या उत्क्रांती झालेल्या आहेत किंवा क्रांती आपल्याला शेती या विभागामध्ये झालेली बघायला मिळते, ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत। आता पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन्स, ग्रीन रिव्होल्यूशन्स। ओके, आता हा जो पॉइंट आहे तो अगदी महत्वाचा आहे, कारण ही बाब जी आहे ती खूप प्रसिद्ध झाली होती मित्रांनो, म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन। ग्रीन रिव्होल्यूशनचं मराठी अर्थ बघा, ग्रीन रिव्होल्यूशन, हरित क्रांती। आता या हरित क्रांतीमध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, तर त्या हरित क्रांतीमध्ये गव्हाचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे। म्हणजे पूर्वी जो गव्हाचं उत्पादन होतं त्याच्यापेक्षा विक्रमी गव्हाचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मग आता बघा ग्रीन रिव्होल्यूशन, ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये काय झालेलं आहे, क्रॉप्स स्पेशली व्हीट प्रोडक्शन्स। ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये, हरित क्रांतीमध्ये गव्हाचं उत्पादन हे जास्त घेतलेलं आहे। त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन्स। महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, नीटच्या एक्झाम मध्ये किंवा AIPMTच्या एक्झाम मध्ये किंवा AFMC मध्ये, अशा ज्या वेगवेगळ्या बाकीच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो। सो फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन्स, हरित क्रांतीचा पितामह कोणाला म्हटलं जातं, तर जागतिक लेवलला वेगळे आहेत आणि भारतामध्ये वेगळे आहेत। जागतिक लेवलला जे आहेत त्यांचं नाव आहे नॉर्मन ई बोरलॉग। सो फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन वर्ल्ड इज द नॉर्मन ई बोरलॉग। ओके, मग इंडियामध्ये सुद्धा वेगळे आहे। इंडियामध्ये काय आहे, फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया, फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया कोण आहे, डॉक्टर MS स्वामीनाथन। दोन्ही कन्सेप्ट महत्वाचे आहेत मित्रांनो, दोन्हीही वेगवेगळे सायंटिस्ट आहेत। दोन वेगवेगळ्या सायंटिस्टची नावं ही तुम्ही लक्षात ठेवायचे, एक आहे ते जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत किंवा पितामह आहेत, आणि एक आहेत ते भारतामधले हरित क्रांतीचे पितामह आहेत। पुढे जो पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे व्हाईट रिव्होल्यूशन्स। व्हाईट रिव्होल्यूशन्स म्हणजे पांढरी क्रांती, किंवा आपण ज्याला ज्याच्या ज्याच्या ज्या उत्क्रांतीमध्ये आपण काय बघणार आहे, मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स। तर ज्या उत्क्रांतीमध्ये मिल्क आणि डेअरी प्रोडक्ट्सच प्रोडक्शन जास्त प्रमाणात करण्यात आलं त्याला काय म्हटलेलं आहे, व्हाईट रिव्होल्यूशन्स। त्याच्यानंतर पुढा येतो फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन इन इंडिया। सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, अगदी बारीक छोटीशी कन्सेप्ट आहे पण खूप महत्वाचे आहे। सो फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन इन इंडिया वर्गीस कुरेन, वर्गीस कुरेन या सायंटिस्टने काय, या सायंटिस्टने काय म्हटलं जातं, फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन इन इंडिया। नेक्स्ट सिल्वर रिव्होल्यूशन्स, सिल्वर रिव्होल्यूशन्स मध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, तर प्रोडक्शन ऑफ एग्स किंवा एग प्रोडक्शन झालेलं आहे। त्याच्यानंतर सिल्वर फायबर रिव्होल्यूशन्स, सिल्वर रिव्होल्यूशन्स मध्ये आणि सिल्वर फायबर रिव्होल्यूशन्स मध्ये मित्रांनो कन्फ्युजन करून घेऊ नका। सिल्वर रिव्होल्यूशन्स म्हणजे एग प्रोडक्शन्स, सिल्वर फायबर रिव्होल्यूशन्स म्हणजे कॉटन प्रोडक्शन्स। ओके, पुढे जे आहे ते ब्ल्यू रिव्होल्यूशन्स, ब्ल्यू रिव्होल्यूशन्स, ब्ल्यू रिव्होल्यूशन्स मध्ये काय केलेलं आहे, फिश प्रोडक्शन्स झालेलं आहे, म्हणजे माशांचं उत्पादन भरपूर घेत आलेलं आहे। त्याच्यानंतर येलो रिव्होल्यूशन्स, येलो रिव्होल्यूशन्स म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ ऑइल सीड्स, म्हणजे ज्या वनस्पतींच्या बिया तेल देतात त्याचं उत्पादन जास्त घेण्यात आलेलं आहे। आणि पुढे ब्राऊन रिव्होल्यूशन्स, ब्राऊन रिव्होल्यूशन्स मध्ये कोकस प्रोडक्शन्स। नेक्स्ट पिंक रिव्होल्यूशन्स, आता पिंक रिव्होल्यूशन मध्ये कशाचं प्रोडक्शन झाले बघा, प्रॉन्स ऑर ओनियन प्रोडक्शन्स। पिंक रिव्होल्यूशन्स मध्ये जे प्रॉन्स आहेत किंवा ओनियन प्रोडक्शन आहे, ओनियन आहे त्याचं भरपूर प्रोडक्शन झालेलं आहे। त्याच्यानंतर गोल्डन रिव्होल्यूशन, गोल्डन रिव्होल्यूशन मध्ये हनी प्रोडक्शन केलं जातं, हनी प्रोडक्शन्स आहे। त्याच्यानंतर गोल्डन फायबर रिव्होल्यूशन्स, आता
पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, गोल्ड रिव्होल्युशन्स आणि गोल्डन फायबर रिव्होल्युशन्स मध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. गोल्ड रिव्होल्युशन्स म्हणजे हनी प्रोडक्शन आलं, आणि गोल्डन फायबर रिव्होल्युशन्स मध्ये ज्यूट प्रोडक्शन आलं. राईट, नेक्स्ट वन इज द ग्रे रिव्होल्युशन्स. ग्रे रिव्होल्युशन्स मध्ये फर्टिलायझेशन प्रोडक्शन येतं मित्रांनो. ग्रे रिव्होल्युशन्स मध्ये फर्टिलायझर्स प्रोडक्शन येणार आहे. त्याच्यानंतर ब्लॅक रिव्होल्युशन्स. ब्लॅक रिव्होल्युशन्स मध्ये प्रोडक्शन ऑफ पेट्रोलियम प्रोडक्ट्स, जेवढे सगळे पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत त्याचं प्रोडक्शन केलं जातं, त्याच्यामध्ये ब्लॅक रिव्होल्युशन्स मध्ये हे येणार आहे. त्याच्यानंतर व्हायलेट रिव्होल्युशन्स. व्हायलेट रिव्होल्युशन्स मध्ये वूल प्रोडक्शन्स. ओके, व्हायलेट रिव्होल्युशन्स इज अ मेजर इन इंडिया. भारतामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे व्हायलेट रिव्होल्युशन्स, वूल प्रोडक्शन केलं जातं. ओके, म्हणजे हे वूल जे आहे ते मेंढ्यांपासून मिळवलं जातं, त्यामुळं हे आपल्याला इंडियामध्ये जास्त बघायला मिळतं. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो रेड रिव्होल्युशन्स. रेड रिव्होल्युशन्स मध्ये मीठ म्हणजे मांस किंवा टोमॅटो प्रोडक्शन्स. म्हणजे रेड रिव्होल्युशन्स मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, काय कशाचं उत्पादन जास्त घेतलेलं बघायला मिळणार आहे, तर मीठ किंवा टोमॅटोचं उत्पादन विक्रमी घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. राऊंड रिव्होल्युशन्स. राऊंड रिव्होल्युशन्स म्हणजे काय आलं, पोटॅटो प्रोडक्शन्स. ओके, राउंड रिव्होल्युशन्स इज अ मेजर फाउंड इन द रशिया. रशियामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, रशियामध्ये टोमॅटो प्रोडक्शन्स आणि पोटॅटो प्रोडक्शन्स हे भरपूर बघायला मिळतं. त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर पिंक रिव्होल्युशन्स, रेड रिव्होल्युशन्स आणि राउंड रिव्होल्युशन्स हे आपल्याला रशियामध्ये बघायला मिळतात. प्रोटीन रिव्होल्युशन्स. प्रोटीन रिव्होल्युशन मध्ये काय बघायला मिळणार आहे, हाय क्वालिटी प्रोटीन प्रोडक्शन्स. ओके, अगदी रिसेंट रिव्होल्युशन्स आहे. या रिव्होल्युशनचे जे फादर आहेत ते आपल्या इंडियाचे जे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि फायनान्स मिनिस्टर अरुण जेटली ज्यावेळेला होते त्यावेळेला त्यांनी ही रिव्होल्युशन घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे त्यांना फादर ऑफ प्रोटीन रिव्होल्युशन्स असं म्हटलेलं आहे. या प्रोटीन रिव्होल्युशन्स मध्ये काय केलं जातं, तर जास्त प्रोटीन कंटेंट असलेल्या ज्या व्हरायटी आहेत त्याचं उत्पादन घेण्यावरती भर दिलेला आहे. इंडियामध्ये प्रोटीन डिफिशियन्सी जास्त असल्यामुळं हा एक त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी जे तुम्हाला रिव्होल्युशन सांगितलेले आहे, म्हणजे जी क्रांती सांगितलेली आहे, त्या क्रांतीमध्ये काय झालेलं आहे, तर जी क्रांती असेल, फॉर एक्झाम्पल पिंक रिव्होल्युशन असेल, पिंक रिव्होल्युशन मध्ये बघितलं तुम्ही तर ओनियन प्रोडक्शन जास्त झालेलं आहे. मग ज्याही गोष्टीची क्रांती झालेली आहे त्या गोष्टी, त्या क्रांतीमध्ये त्या गोष्टीचं विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढ्या जास्त रिव्होल्युशन्स आहेत तेवढ्या जास्त रिव्होल्युशन्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापैकी कुठलीही एक कन्सेप्ट तुम्हाला नीटच्या एक्झाम मध्ये पडू शकते. जर व्हिडिओ मित्रांनो आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.